बघा आपण एक्सपान्शन फॉर्म्युले मीन्स विस्तार सूत्रे त्यातला आपण काय एनएमएस मधला एनएमएस किंवा एमटीएस याचा आज सिलेबस पाहणार आहोत बरोबर आहे का तर एनएमएस मधला आपण धडा किती घेतलाय पहिला नंबरचा पाचवा एक्सपान्शन फॉर्म्युले बघा त्याचा सराव प्रश्न पेढी मध्ये तुम्हाला पहिलं एक्झाम्पल घेतलंय बघा ते ना नंबर वन इन ब्रैकेट एक्स प्लस थ्री वाई अदर ब्रैकेट एक्स माइनस वाई इज इक्वल टू का अपने पर नंबर एक थ्री वाई माइनस फोर वाई का संगा ना नंबर दोन ला माइनस टू वाई प्लस थ्री वाई 42x और नंबर दोन ला माइनस 2y प्लस 3x प्लस 3x नंबर तीन ला x प्लस 3y माइनस 2x माइनस सॉरी माइनस 2x माइनस 2x चार नंबर x स्क्वायर माइनस 2xy प्लस 2xy माइनस 2xy माइनस 3y स्क्वायर ओके हे असं आपल्याला दिले आता इथं बघा इथं x प्लस 3y आणि इथं x माइनस y बरोबर आहे का तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती का कोणता हो तुम्हाला इथं दिला बघा फॉर्म्युला एक ब्रैकेट मध्य ए प्लस बी और दुसरा ब्रैकेट मध्य ए माइनस बी आसन का ब्रैकेट मध्य ए प्लस बी आसान दुसरा ब्रैकेट मध्य ए माइनस बी आसान इत नीट लक्ष दया इत तुम्हारा बगा इत तीन वा आले तो नुस्ते का वाय आले बरोबर का बी ची किंमत तर 3 वाय आली आणि बी ची किंमत तर वाय ए ची किंमत एक्स ए ची किंमत एक्स आली जर आपल्याला असा जर फॉर्म्युला असेल तर आपण हा फॉर्म्युला असं लिहू बघा ए चा वर्ग वजा बी चा वर्ग जर आपण हे गणित जर ह्या पद्धतीत नेलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे का नाही मिळणार बरोबर आहे का मोठ्याला काय करता येईल सांगा बरं कोण सांगतंय हा बोला आप मला सांगा ह्याच गणिताला आपण अजून कसं लिहितो ए वजा बी कंसाचा वर्ग लिहितो का त्यालाच दोघाचा वर्ग म्हणून मी काय केलं कंसाचा वर्ग लिहिला त्याचा ए चा बी वर्ग आहे आणि बी चा वर्ग म्हणून मी काय केलं कंसाचा वर्ग केला मग कंसाचा आता ही सूत्र तुम्हाला माहिती ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर काय सूत्र येतंय ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे का बर कसं जमतंय बघा काल काल हे कालच तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं होतं तरी पण लक्षात नाही तुमच्या त्याचा अर्थ तुम्ही घरी जाऊन काहीच अभ्यास केला नाही लगेच समजतंय जर तुम्हाला हे लगेच कळालं असतं काय करायचंय आता तू पण बघूनच सांगितस मला म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही घरी जाऊन काहीच बघत नाही एकदा किती जीव तुम्ही शिकू द्या तुम्हाला मग तुम्हाला रिव्हिजन देऊन चांगली सजा देऊन जर तुमच्याकडून अभ्यास करून घेतला तर मग तिथं तुम्ही करतात मग त्याच्यामुळं आपल्याला तेच आता ॲक्टेल सुरू करायचे आता रिव्हिजन सुरू केला मग तुम्हाला समजेल बरोबर आहे का तर आता सांगून रिव्हिजन घ्यायचं नाही आता तुम्हाला बरेच दिवस झाला मी म्हणतो इतिहासाचा अभ्यास करा बुद्धिमत्ताचा अभ्यास करा आता सांगून रिव्हिजन नाही तर सरप्राईज टेस्ट घेतली जाईल तुमचं रिव्हिजन घेतलं आणि सरप्राईज सजा दिली जाईल तुम्हाला इथून पुढं तर बघा का तर तुम्ही घरी अभ्यास काहीच करी ना बिंदास जायला बिंदास झोपायला लागला म्हणजे कसं भेटायला लागली का ऑटोमॅटिकली तुम्ही अभ्यास करतात आता बघा तर आता मला सांगा जसं की सुदर्शन आपल्याला सांगितलंय बाबा एक्स प्लस थ्री वाय आणि दुसऱ्या ब्रॅकेट एक्स मायनस वाय न जर आपण या एक्सनं जर ह्याला बोलून घेऊ हां एक्सने ह्याला बोलून घ्या एक्स मायनस वाय आणि प्लस थ्री वायने ह्या एक्स मायनस वायला बोलून घेऊ ओके घरी जाऊन आपल्याला कंपल्सरी अभ्यास करणं खूप गरजेचं असतं तेव्हाच आपल्याला हे पूर्ण समजतं तर बघा एक्स ने एक्स ला गुणला आपण तर काय येणार आहे एक्स स्क्वेअर येणार आहे मायनस एक्स इंटू वाय एक्स वाय प्लस थ्री वाय इंटू एक्स प्लस थ्री वाय एक्स
पुनः इधर प्लस माइनस माइनस थ्री वाई इंटू वाई थ्री वाई स्क्वेर बरोबर आहे का। तर आता मला सांगा इथं काय करणार आहोत आपण एक्स स्क्वेअर माइनस एक्स वाय मधून आपलं थ्री वाय एक्स मधून एक्स वाय गेले काय राहणार होतं टू वाय एक्स मायनस थ्री वाय स्क्वेअर काय जाईल हे आहे का उत्तर बरोबर का। म्हणजे एक महागेल इकडे इकडे जाता इकडे इकडे काय अडचण नाही हा। हे किती नंबरचं येतं आपलं उत्तर चार नंबरचं एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर हे वाय तिथं या आणि एक्स इकडे या इथे बरोबर आहे का पर्यायामध्ये काय अडचण नाही हे उत्तर आपलं येणार बरोबर आहे का। हे अशा पद्धतीने आपण सोडू शकतो। तर बघा पुढे या आता आपल्याला पुढल्या प्रश्नाचं जे समजलंय का काहीच नाही ना हे आणि ह्याला गुणायचं आणि ह्याला पण ह्यालाच गुणायचं गुणाकार करायचं उत्तर येते आहे बरोबर। तर प्रश्न दुसऱ्याकडे या आता आणि एलिमेंटचे एक्झाम्पल आपण जेवढे समजतो तेवढे सोपे नाही का लक्षात राहू द्या आणि जेवढे वाटतात तेवढे अवघड पण नाही जरा सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुटतात। तर पुढल्या या सोपं रूप द्यायचं बघा त्याला म्हणजे एक्सपांड करायचंय बघा आता काय दिलंय तुम्हाला ते ना नंबर दोन ला ए इन ब्रॅकेट सी मायनस बी मायनस बी ए मायनस सी ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू आर। आता इथे सुद्धा तुम्हाला त्यानं पर्याय दिले पर्याय पहिला काय दिला सुदर्शन ए सी प्लस बी सी ए सी प्लस टू ए बी बी सी ए सी मायनस टू ए बी प्लस AC minus 2AB minus BC BC बरोबर का। असे तुम्हाला पर्याय दिलेत राईट या पर्यायावरून आपल्याला काय करायचं असतं आता ह्याच्यातला आपल्याला एलिमेंट मध्ये एक्झाम तुमची होणार आहे तर ते तुम्हाला असे चार पर्याय दिले जातील तर चार पर्यायापैकी तुम्हाला काय करायचं असतंय एक पर्याय कोणता तरी निवडायचा असतो म्हणजे तिथं असं गोल दिलं जाईल तुम्हाला हे पूर्ण असं तुम्हाला गोल करायचे किंवा असं अर्ध ठेवलं तुम्ही अर्धच गोल केलं तर त्याला तुम्हाला मार्क दिले जात नाही किंवा पूर्ण गोल केलं हे असं पूर्ण आणि एवढं तुम्ही टिंब ठेवला तरी तुम्हाला गोल तिथं मार्क दिले जात नाही पूर्ण असं पूर्ण डार्क करावं लागतं हे तुम्हाला पूर्ण असं थोडंही याच्यातलं काहीच दिसलं नाही पाहिजे तेव्हा तुम्हाला मार्क असं पूर्ण डार्क जेव्हा होईल तुमचं असं दिलं तेव्हाच तुम्हाला तिथं मार्क दिले जातात लक्षात घे राहू द्या बघा। आता ह्याला सोडवायचं कसं बघा तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करू आपण ह्या कंस ह्या अल्फाबेटने ह्या पूर्ण कंसाला गुणून घेऊ ह्या अल्फाबेटने ह्या पूर्ण कंसाला गुणून घेऊ घ्या बरं ए गुणिले सी ए सी वजा मायनस ए गुणिले बी ए बी मायनस बी इंटू ए बी मायनस मायनस प्लस बी इंटू सी बी सी पुढे ए सी ॲज इट इज मायनस मायनस प्लस ए बी प्लस ए बी टू ए बी प्लस बी सी पर्याय नंबर तिसरा काय अवघड हे असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात ना काहीच नाही याचं गुणायचं आहे फक्त कारचं समजायला काय अडचण येईल का एकदम सोपं आहे ए गुणिले सी ए सी मायनस ला मायनस ॲज इट इज ए गुणिले बी ए बी मायनस ॲज इट इज बी इंटू ए बी मायनस मायनस प्लस आणि बी बी इंटू सी बी सी पुढे ए सी ॲज इट इज मायनस ॲज इट इज मायनस मायनस प्लस ए बी टू ए बी प्लस बी सी ॲज इट इज पुढे जाऊ। आता प्रश्न तिसऱ्याकडे बोलू आपण मला मी तुम्हाला ऑप्शन दिले पूर्ण क्वेश्चनला तुम्हाला ऑप्शन दिलेले अडचण असेल सर तर बघा तिसरा क्वेश्चन तुम्हाला दिले बघा आता इन ब्रॅकेट सिक्स प्लस वन अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस डॅट डॅट डॅश प्लस वन अपॉन एन स्क्वेअर तर इथं तुम्हाला
पर्याय दिलेत बघा, पर्याय नंबर एक सिक्स अपौनियान, नंबर दोन ट्वेल्व अपौनियान, नंबर थर्ड एन अपॉन ट्वेल्व, नंबर फोर्थ ट्वेल्व एन, राईट। बघा हे असं तुम्हाला सिक्स अपॉन एन, ट्वेल्व अपॉन एन, एन अपॉन ट्वेल्व आणि ट्वेल्व एन दिले। इथं बघा आता इथं सिक्स प्लस वन अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती दिले, थर्टी सिक्स प्लस डॅश 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 प्लस वन अपॉन एन स्क्वेअर दिले तुम्हाला। बघा आता मला सांगा, ह्याला जर आपण ए ची किंमत धरली आणि ह्याला जर आपण बी ची किंमत धरली, तुम्हाला एक सूत्र माहिती बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय सूत्र आहे, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू। आता मला सांगा, ए स्क्वेअर मीन सिक्स स्क्वेअर प्लस टू इंटू सिक्स इंटू वन अपॉन एन प्लस वन अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर। इथं बघा इथं सहाचा वर्ग किती येणार आहे, छत्तीस अधिक साय दोन्ही बारा, बारा गुणिले एन, बारा छेदस्थानी एन अधिक एन चा वर्ग एक आणि एन चा वर्ग एन वर्ग दुसरा पर्याय बारा छेदस्थानी एन, मग बो ना मग बी काय इथं छत्तीस आलं का आलं, अधिक आलं का अधिक आणि डॅश डॅश मध्ये इथं भरून टाका ना, बारा छेदस्थानी एन आणि अधिक एक छेदस्थानी एन ऍज इट इज आलेलं आहे आपलं तिथे। पर्याय नंबर किती आला आहे आपला, काय अडचण नाही। बघा प्रश्न दिसायला खूप अवघड दिसते बरं का हे केल्यावर, पण सोपं असतं यात थोडं दिमाग लावला काय। बघा मी काय केलं, दिमाग लावला फक्त एवढं सोडलं, ते ना काय केलंय एवढं ह्याला सोडवायचं आणि हे पूर्ण आणायचं आहे आपल्या इथं डॅश डॅश केलं ते बरोबर आहे का। त्याच्यावर आपल्याला समजलं पाहिजे, घरी जाऊन तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा तुम्हाला समजते, आणि खूप महत्वाचं बरं का हे व्हिडिओ तुम्हाला पाहणंच गरजेचं आहे। हां मी तर लिहून देणार तुम्हाला व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ टाकायला लागलो मी, जे व्हिडिओ टाकणार नाही किंवा जर व्हिडिओ बंद मधीच बंद पडला तर तुम्हाला इथं लिहायला चान्स देणार आहे। हां हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम छान क्वालिटीचा बरं का, आवाज व्यवस्थित येतोय, सगळं एकदम क्लिअर आहे, त्याच्यामुळे असा आवाजाचा कोणता इश्यू नाही किंवा क्लिअरिटीचा इश्यू नाही, एकदम 360p क्वालिटी करा, 360p नं एकदम पाण्यासारखं क्लिअर दिसते मला माहिती, मी व्हिडिओ स्वतः बघतोय बघतोय, कालचा व्हिडिओ एकदम स्वच्छ अक्षरात आवाज व्हॉइस टोन क्लिअर आलेला आहे, क्वालिटी व्यवस्थित आहे, 360 वर क्वालिटी करायची तुम्ही बघू शकता, 1 GB 1.5 GB 2 GB डाटा येते, जास्तीत जास्त 200 ते 300 MB 200 ते 300 MB नाही 200 MB डाटा उठतंय फक्त 100 200 MB नाही आणि डाउनलोड केला तरी 50 60 MB उघडतो, पण असा लाईव्ह बघा हे करण्यापेक्षा डाऊनलोड करीत बसण्यापेक्षा बघायचा सोडून द्यायचं आपलं लाईव्ह बिल तर तुम्ही करतातच बरोबर आहे का। आता फक्त तुम्हाला माहिती तुम्ही करतात नाही पण मी म्हणायला हवे करतात असे, आणि हे सर्वांना लिहायचे हा व्हिडिओ बघून सर्वांना लिहायचे, कोणा म्हणू नका की माझी वही नाही माझी ना, आता इथून पुढे तुम्हाला तसं काय सांगितलं जाणार, वही आला सांगितलं जाईल, ह्या ह्या वारी त्या जर वारी नाही आलं तुम्ही कधी बी आला तरी तुमची वही नसली कम्प्लीट, आणि काय आलं नाही त्याच्यासाठी मारलं जाणार आहे तुम्हाला। मी खुद्दा म्हणतोय आपल्याला ते रिव्हिजन करायचे, पण तुम्ही त्याचं रिव्हिजन कुणीच पाळणार बरं का, अजून सारखी ट्युशन बुडवायला लागलात तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणानं, तुम्हाला किंवा ते म्हणतोय किंवा ट्युशन बुडवू नका। असो तुम्हाला आता सांगून नाही गमत, तुम्हाला सरप्राईज दिल्याशिवाय तुम्ही काय ऐकत नाही। तर या पुढल्या एक्झाम्पलकडे या पुढलं एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा, फोर्थ नंबरचं 11 + y आणि दुसऱ्या कंसात y - 2 इथं अधिक आहे का मध्ये, y - 9 बरोबर काय म्हणते ते राईट। पर्याय सांग सुदर्शन, y² - 2y नंबर वन पर्याय आहे, y² - 2y -99 नंबर दोन 11y - 9y बघा आपल्याला हे उत्तर आणायचंय। आता सिंपल सिंपल तुम्हाला इकडे बघा इथं काय दिलं आहे, 11 + y आणि y - 9 आता इकडे लक्ष द्या, हे फॉर्म्युला इथे लागू होणार ना बरं का, म्हणता
ए अधिक बी आणि ए वजा बी राबवून काही फॉर्म्युला सातर एच्या किमती तर वेगवेगळ्या आल्या आहेत आणि बीच्या बी किमती काय आल्या तर वेगवेगळ्या. जेव्हा आपण असं असेल तेव्हा काय करतो तो आपण मी काय करतो सिम्पल सिम्पल माहिती का त्या अकराने वेगवेगळ्या किमती आल्यात म्हणून ना त्या अकराने तेव्हा जसं वेगवेगळ्या किमती आल्या का तसं ही आपण ट्रिक वापरू जर आलं तर आलं उत्तर त्या अकराने ह्या कंसात गुणायचं आणि हवा आहे ना पण त्या कंसाला आता अकराने गुणायचे म्हणलं याला काय लिहावं लागेल अकरा कंसात वाय वजा नऊ पुन्हा अधिक वायने पण ह्या कंसाला गुणायचे वाय वजा नऊ. व्यवस्थित लक्ष द्या परीक्षात गेल्यावर कळतंय की बाबा आपण लक्ष दिलं असतं ते सोडवता आलं असतं. हे प्रश्न पूर्ण परीक्षेत पडतात. 60,000 रुपये स्कॉलरशिप भराय भेटते आपल्याला. इथं ट्युशनसाठी भरपूर फीस भरायला तुम्ही फुकट यायला नाही बरोबर आहे का. आई वडील कष्टाचं पाणी करून तुम्हाला इथं पैसे भरायला लागले त्याच्यामुळे लक्ष द्या थोडं नसतं धिंगाणा गाडी देऊ नका. आता बघा 11 गुणिले y 11 y मायनस 11 9 99 येते का बाबा ह्या पद्धतीला मी म्हणत नाही घे पण आपण बघायला लागला ट्राय करायला. पण अधिक y गुणिले y y स्क्वेअर प्लस मायनस मायनस 9 into y 9 y पुन्हा बघा आता इथं 99 कुठं आहे का इथे एक आहे बघा पर्याय आणि इथे एक आहे पर्याय बरोबर आहे का. तर मला सांगा इथं 11 y मधून हे 9 y जातात बघा बरोबर आहे का. 11 y मधून 9 y गेले किती राहतात 2 y. हा तेव्हा बघा हे 11 y मधून 9 y गेल्यावर किती राहतात 2 y. म्हणजे हे वाय स्क्वेअर ॲज इट इज हे मायनस 99 पुन्हा घेऊ पण हे 11 y मधून 9 y गेले मायनस 2 y आणि पुन्हा चला मायनस 99 अडचण आहे का पर्याय पर्याय नंबर कारसन पुढल्या प्रश्नाकडे या. बघा ह्याचा हे प्रश्न तुम्हाला मॅथ हा असा विषय की तिथं तुमचा एकही मार्क कॅन्सल होऊ शकत नाही. तुम्हाला एनएमएस मध्ये 20 मार्काला हे या गणित या 20 पैकी 20 मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला हे सूत्र पाठ खरंच असणं गरजेचं आहे. ह्या धड्यासाठी 5व्या 6व्या धड्यासाठी तर 5वा आणि 6वा चॅप्टर आहे का पूर्ण सूत्रावर डिपेंड आहे. जर तुम्हाला सूत्र पाठ नसतील तर तुम्हाला हे काहीच समजणार नाही. आता पण सांगतो अजून सूत्र पाठ केले नसतील तर पूर्ण सूत्र पाठ करा. ह्याच्यातले ते ब्लॅक बॉक्समध्ये दिलेत का ते पूर्ण सूत्र पुस्तकातले सूत्र इट्यूजर सूत्राच्या पेजवर लिहा आणि क्लिअरली पाठ करा. MTS साठी 100 मार्कासाठी गणित आहे. 100 मार्कासाठी बुद्धिमत्ता आहे आणि राहिलेले 100 मार्कासाठी मराठी आणि इंग्लिश 50-50 मार्काची या असा 300 मार्काचा पेपर MTS ला बरोबर आहे का. तुझ्या माझ्यासाठी गणित तुम्हाला परफेक्ट असल्याशिवाय तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करू शकत नाही. गणित आणि बुद्धिमत्ता तिथं कंपल्सरी आहे म्हणजे आहेच. ही काळ्या दगडावर लिहिली जसे या कधीच पडणार नाही बरोबर येणार मी पुढे या. कितवा नंबरचा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला 5 नंबरचा मीन्स 5 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. एक्स मायनस 1/2 तर एक्स मायनस 1/2 इज इक्वल टू 2 तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x² इज इक्वल टू क्वेश्चन बरोबर आहे का. तर बघा आता इथं एक्स हा पर्याय सांगा पहिला 4 8 10 6 8 बरोबर आहे का. बघा किती छान पर्याय दिले आणि काहीच नाही इथं काय करायचं माहिती का. आता इथे वर्ग आला इथं वर्ग आला म्हणून वर्ग करून टाकायचे सिम्पल सिम्पल वर्ग करा. इथं एक्स चा आता इथं एक्स ला ए धरा ह्याला बी धरा म्हणजे ए मायनस बी करून टाकू आपण वर्ग असं करून बघा मला माहित नाही मी करून बघतोय नसतं
इतना साधा सूत्र का है ए स्क्वेर माइनस टू ए बी प्लस बी स्क्वेर इतना एक्स का वर्ग म्हणजे कितना वर्ग तो मला वाटते पर्याय नंबर एक उत्तर येतो तीन सहा वर्ग एक्स वर्ग स्क्वेर माइनस टू इंटू एक्स इंटू वन अपॉइंट टू प्लस वन अपॉइंट टू ब्रैकेट स्क्वेर इजिकल टू एक्स स्क्वेर माइनस टू टू गेट कैंसल एक्स इंटू वन एक्स प्लस वन टू स्क्वेर फोर पुनः एक्स स्क्वेर मधून एक्स गेला एक्स राहिलं बरोबर आहे का पुनः इथं काय राहिलं प्लस वन अपॉइंट फोर हाँ किती उत्तर येते आपलं सिक्स बर एक्स माइनस वन अपॉइंट टू अपन इतना ठेवा एक्स माइनस वन अपॉइंट टू बरबर है का ब्रैकेट स्क्वेर सुरू लेने अपन हेची माला सांगा एक्स माइनस वन अपॉइंट टू ची किंमत किती है दोन बरबर है का जी दोन 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 असं लिहिलं तो दोन बरबर लिहिलं का बर का चार इकडे कसं आहे हो प्लस इकडे आल्यावर माइनस थोडक्यात असं होऊ शकतंय का x is equal to minus आपलं टू माइनस वन अपॉइंट फोर इतर काहीच नाही म्हणजे किती या वन बर x बरोबर चार एक चार चार दोन आठ पुन्हा एक गुणून एक बरोबर आठ मधून सात छत कसं भेटतं सांगा काय करताय सहा उत्तर एक आहे पाच सिक्स हाँ क्या करते हैं असल में मुझे हम लोग दिन का ही तुम्हारा संगला पू नाला उगा नाला काय करते सांगा आपलं आपल्याला उत्तर आणायचं बघा सहा तर तुम्हाला प्रश्न दिला एक्स मायनस वन अपॉन टू इज इक्वल टू टू म्हणलंय ते बरोबर आहे का आणि तर हे असं असेल एक्स मायनस टू एक्स मायनस वन एक्स मायनस वन अपॉन टू इजिक्वल टू असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर इजिक्वल टू काय असेल काय तुम्हाला
हाँ।